शेतकऱ्यांचा प्रश्न अद्याप सुटला नाहीये, त्यांना कोणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाहीये, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खिल्ली उडवली जाते अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवलाय। तर विरोधी पक्ष विस्कळीत आहे, जिथे विरोधी पक्षाची सत्ता आहे तिथे केंद्राचा दबाव आणि दहशतीखाली कामं करू दिली जात नाहीयेत। विरोधी पक्षांनी एकत्र येत मजबूत संघटन तयार करणं गरजेचं आहे असंही संजय राऊत म्हणालेले आहेत। सोनिया गांधींकडे यूपीएचं नेतृत्व असलं तरी यूपीएची ताकद वाढवावी लागेल। सोनिया गांधींच्या बरोबरीने शरद पवार यांनाही देशात सर्वत्र मान्यता आहे, त्यामुळे त्यांचाही विचार होऊ शकतो हे सांगायलाही राऊत विसरले नाही। ज्या प्रकारचं वातावरण दिल्लीच्या सीमेवर आज दिसतंय तुम्हाला, 30-32 दिवसानंतर सुद्धा लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकला नाही, त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही, आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष विस्कळीत आहे। जिथे विरोधी पक्षांची सरकार आहे तिकडे त्यांना केंद्रीय सत्तेच्या दबावाखाली दहशतीखाली काम करू दिलं जात नाही। अशा वेळेला जो विरोधी पक्ष आज आहे त्याने एकत्र येऊन एक मजबूत असं संघटन उभं करणं गरजेचं आहे। एक जमाने में सोनिया गांधी जी की लीडरशिप में सब लोग आए थे, मनमोहन सिंह के नेतृत्व में हम लोग आए थे, सब लोग आए थे। आज तो मुझे दिखता है कि शरद पवार साहब इस देश के ऐसे नेता है जिनकी बात सब लोग सुनते हैं और मानते हैं, मोदी जी भी मानते हैं। पुढच्या बातमीकडे वळतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना एका व्यक्तीनं धमकी दिली आहे। फोन करून अर्वाच्य भाषा वापरत कार्यालय पेटवून देण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे। जयंत रामचंद्र पाटील असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव असून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। धमकी देणारी व्यक्ती सांगली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येते आहे। अनोळखी व्यक्तीने केलेल्या या धमकीच्या फोनबाबत मी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केलेली आहे। पोलीस योग्य ते तपास करत आहेत, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे, पण समाजामध्ये सातत्याने या विकृती जेव्हा जेव्हा जन्माला येतात त्या समाजातल्या व्यक्तींना त्रास देतात, ते कुठेतरी या विकृती खेचून काढण्यासाठी कायद्याच्या चौकटीतून यांना धडा शिकवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं, आणि निश्चितच न्याय